अहमदनगर शहर काँग्रेसच्या वतीनं जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। अहमदनगर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास हार घालत या जनसंवाद यात्रेची सुरुवात करण्यात आली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि कसबा मतदारसंघाचे आमदार दांगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद यात्रा अहमदनगर शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली होती। तर शहरातील चितळी रोड परिसरामध्ये सभा होऊन या जनसंवाद यात्रेचा समारोप करण्यात आला। या जनसंवाद यात्रेला काँग्रेस कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। देशामध्ये सुरू असलेल्या अणगोंदी कारभारावर बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी बोलताना टीका केली। भाजपा देशातील जनतेला आमिष दाखवून 2019ची निवडणूक जिंकून आले, मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा टोला आमदार बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी लगावला। धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोलापूर येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला होता। दरम्यान मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली होती। त्या मारहाणीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधलाय। भंडारा जर पवित्र आहे तर त्या कार्यकर्त्याला मारहाण का झाली आणि मारहाण होताना मंत्री विखे शांत का राहिले असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला। महसूल मंत्री भंडारा उधळला किंवा मारहाण झाली त्या कार्यकर्त्यांना, भंडारा जर पवित्र आहे तर मारहाण करण्याचं कारण काय हा प्रश्नच आहे। आणि मारहाण करत असताना माननीय मंत्री महोदय शांत का राहिले हा एक प्रश्न आहे। याच्यामध्ये संवाद फार महत्वाचा असतो, तुम्ही संवाद चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे, लोकांना समजून सांगितलं पाहिजे, खोटे आश्वासन दिले नाही पाहिजे। आज धनगर समाजाचा जो राग आहे तो विशेषतः 19 साली ज्या निवडणुका झाल्या, 14 सालच्या निवडणुका, 14 सालच्या निवडणुकांमध्ये आश्वासन दिलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ आणि त्यांना फसवलं गेलं, त्या फसवण्याचा राग त्यांना आहे, ही वस्तुस्थिती आहे। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर।